आमदार गायकवाड यांची माजी मंत्री बोंडेसह राज ठाकरे यांच्यावर टीका. भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर बुलढाणा शिवसेना आमदारांनी टीका केली आहे. ते म्हणाले की भाजपचे काही नेते पिसाळलेल्या कुत्र्यागत राज्यात वागतायत. शरद पवार साहेबांच्या कामांची उंची हे कधीच समजू शकत नाहीत. महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्याला उभं करण्याचं काम, त्यांच्या शेतीला सिंचनापर्यंत पोहोचवण्याचे काम, त्यांच्या मालाला भाव देण्याचे काम संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ संपूर्ण राज्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सातबारा कोरा केला आहे. हे धाडस करणारे राज्यातले या देशातले एकमेव नेते आहेत ते म्हणजे पवारसाहेब. पवारसाहेब कधीही कोणावर टीका करत नाही, कोणाला कधी वाईट बोलत नाही, पण अशा प्रकारे 84 वर्षाच्या राजकारणात ज्याने सर्व काही लोकांसाठी वेचलं, त्यांच्या घरात कोणी नसताना दारू पिऊन एक एसटी कर्मचाऱ्याचा एक गट त्या गुणरत्न सदावर्तेच्या सांगण्यावरून हल्ला करायला जातो, हे मर्दानगी नाही, हे नामर्दानगी आहे. हा गुणरत्न सदावर्ते कोणाचा कुत्रा आहे हे माहीत नाही का? त्याच्या बायकोने मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि मराठा समाजातील शेतकऱ्यांना लोकांना मारलं आणि आरक्षण मिळू दिले नाही याची आणि फडणवीसचे काय संबंध आहे लोकांना माहीत नाही. या हल्ल्याच्या मागे कोण आहे त्याच्यामुळे अनिल बोंडेंसारख्या माणसाने पवार साहेबांबद्दल राष्ट्रपती राजवट लागू करावी असे बोलताना यांचे प्रयत्नच हे आहे. राज ठाकरे भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवा, जागोजागी या राज्यात दंगलीच घडवून या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची आणि मग राष्ट्रपती राजवट लावायचे अशा प्रकारचा गेम भाजपच्या लोकांचा आहे असेही ते यावेळी म्हणाले आहेत. भाजपचे काही नेते पिसाळ पुत्र चावल्यागत राज्यात वागून राहिले आहेत. शरद पवारसाहेब यांच्या कामाची उंची हे नालायक कधी समजू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्याला उभं करण्याचं काम, त्याच्या शेतीला सिंचनापर्यंत पोहोचण्याचं काम, त्याच्या मालाला भाव देण्याचं काम हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ संपूर्ण राज्यामध्ये केलं. नवे केंद्रीय कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी जी पहिल्यांदा सगळ्या मोठी सातबारा कोरा केला हे धाडस या राज्यातल्या या देशातला पहिला एकमेव नेता आहे शरद पवारसाहेब की ज्यांनी ते केलं आहे. पवारसाहेब कधी कोणा टीका करत नाही, कधी कोणाला कधी काही वाईट बोलत नाही, पण अशा प्रकारे एक 84 वर्षाचा राजकारणातला ज्यांनी सर्व आयुष्य आपलं त्या लोकांसाठी वेचलं, त्याच्या घरावर कोणी नसताना दारू पिऊन एक एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट त्या गुणरत्न सदावर्तेच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी हल्ला करायला जातो हे काही मर्दानगी नाही आहे, ही नामर्दानगी आहे. आणि अशा प्रकारे पूर्ण संपूर्ण आयुष्य राजकारणामध्ये वेचल्यानंतर अशा प्रकारचे जर लोक दारवापी असं धिंगाणा करत असतील आणि कोणाच्या सांगण्यावरून गुणरत्ने सदावर्ते हा कोणाचा कुत्रा आहे यांना माहीत नाही का? त्याच्या बायकोनी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल केली, हा तावा तावाने यांनी मराठा समाजाच्या शेतकऱ्यांना काही लोकांना मारलं आणि ते आरक्षण मिळू दिलं नाही, हा याचे आणि फडणवीसांचे संबंध काय ते लोकांना माहीत नाही. या हल्ल्याच्या मागे कोण आहे, हा गुणरत्न सदावर्ते कोण आहे, याला कोणाचं पाठबळ आहे हे काही लपून राहिलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं अनिल बोंडेसारख्या माणसांनी पवारसाहेबाबद्दल की राष्ट्रपती राजवटबद्दल बोलताना यांचे प्रयत्नच हे यांना राज ठाकरे साहेबांना जे काय बोललेत भोंग्यासमोर 40 वाजवा दंगली घडवायच्या, जागोजागी या राज्यात दंगली घडवून ह्या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडायची आणि मग राष्ट्रपती राजवट लावायची अशा प्रकारचा गेम हा या ठिकाणी भाजपच्या लोकांचा आहे. 2.5 वर्षामध्ये यांनी प्रयत्न करून करून कधी ईडी असेल, कधी आयटी असेल, कधी इन्कम टॅक्स असेल, कोणाच्याही एवढे प्रयोग केल्यानंतर सरकार पडत नाही आणि म्हणून आता हे उठसूट हे दंगे करायचे धंदे हे करणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्या दाऊद इब्राहिमशी सरकारचं नातं जोडून ज्याला जाऊन कित्येक वर्षे झाले, नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी पाकिस्तानला प्रेमपत्र पाठवणार नाही, अजूनही त्यांनी आणायची हिंमत त्याला त्या ठिकाणी केली नाही आणि इकडं मात्र राज्यामध्ये त्याचं नातं जोडून हा महाराष्ट्र बदनाम करायचा, राज्यात दंगली घडवायच्या हे सगळे प्रयत्न यांचे. परंतु हे सगळे प्रयत्न हाणून पाडले जातील आणि यापुढे जर अशा प्रकारचं राज्यात कोणी वागत असेल अशा ज्येष्ठ नेत्याबद्दल तर जरा वेगळ्या पद्धतीने यांना उत्तर द्यायची गरज आहे असं मला वाटतं.